कशा पे पोट्टो, माझे नाव आहे शुभम आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र रेसलिंग न्यूज। तर चला सुरू करूया। तर आजची आपली सगळ्यात पहिली न्यूज आहे बाय पोट्टो कोडी रोड्सच्या बाऱ्यामध्ये। जर का तुम्ही कालचा माझा व्हिडिओ पाहिला असेल तर त्याच्यात तुम्हाला माहीत पडलं असेल की AEW मालक टोनी खाननं ROH विकत घेतला। आता अशा न्यूज येत आहेत की कोडी रोड्स हा ROH नवीन प्रभारी, म्हणजे जे मॅनेजर गिनेजर मालक गिलक जे असू शकते ते बनू शकते, पण डेव मॅटझर काय नाव त्याचं मला येत नाही, तर हा रेसलिंग ऑब्झर्वर आहे। तर त्यानं असं म्हटलं आहे की कोडी रोड सध्या WWE सोबत पण टॉकमध्ये आहे, पण जास्त चान्सेस त्याचे AEW वापस जाय छत्रभाई पोट्टो। तर तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? कोडी रोडनं WWE आला पाहिजे की AEW गेला पाहिजे? तर ते मला तुम्ही कमेंट करून सांगा। पण त्याचे जास्त चान्सेस AEW वापस रिटर्न करायचे आहेत, ठीक आहे। हे होते आजचे आपले अपडेट। तर आपली पुढची अपडेट आहे ड्रू मॅकएंटायरच्या बाऱ्यामध्ये। WWEनं ड्रू मॅकएंटायरचा रेसल मेनियासाठी मॅच अनाऊन्स केला आहे। तर कोणासोबत अनाऊन्स केला असेल? तर त्यांनं WWEनं मॅच अनाऊन्स केला आहे हॅपी कॉर्बनच्या खिलाफ। पहिले WWEनं Day 1 ड्रू मॅकएंटायरचा मॅच घेतला होता त्याच्यासोबत मॅडकॅप मॉससोबत, नंतर एलिमिनेशन चेंबरमध्ये बी मॅडकॅप मॉससोबत डबल मॅच घेतला। त्याच्यानंतर तर हद झाली नाही पोट्टो स्मॅकडाऊनच्या शोवर, तर विचारू नका। 2-3 मॅचात मॅडकॅप मॉसवर अटॅक करून राहिला ड्रू मॅकएंटायर आणि हॅपी कॉर्बन साईडलं बरोबर पावर आला। पण आता हॅपी कॉर्बनला मौका आहे, चान्स आहे की तो ड्रू मॅकएंटायरवर त्याचे हात टाकू शकते। पण ड्रू मॅकएंटायरला ज्या हिशोबाने WWE बुक करते, मला तर नाही वाटत रे भाई पोट्टो की हॅपी कॉर्बनचा काही चान्स आहे रेसलमेनियामध्ये जितायचं। तर मला वाटते या मॅचमध्ये आपण पाहू शकतो क्लीन स्वीप, म्हणजे तुम्ही लगभग आ मॅच 2-3 मिनिटात समजू शकता, म्हणजे ड्रू मॅकएंटायर एकदम इझिली जितून जाईल पोट्टो, ठीक आहे। तर पोट्टो अंडरटेकरनं ट्विट केला की त्याला कोण WWEच्या हॉल ऑफ फेममध्ये इंडक्ट केलं पाहिजे। तर त्या ट्विटमध्ये त्यानं म्हटलं की मला विन्स मॅकमॅननं म्हणजे म्हाताऱ्यानं इंडक्ट केलं पाहिजे असं अंडरटेकरला वाटते। याच्यावर विन्स मॅकमॅनचा रिप्लाय म्हणजे रिॲक्शन आला आहे की त्याचं म्हणणं आहे हे लगभग 30 वर्ष लंब अंडरटेकरचं करिअर होतं, हे सगळ्यात हार्ड काम राहील विन्स मॅकमॅनसाठी की अंडरटेकरले हॉल ऑफ फेममध्ये इंडक्ट करणं। विन्स मॅकमॅननं फक्त 2-3 जणांनाच इंडक्ट केलं आहे। एखादं नाव सांगू तर मी तुम्हाला, जसं झालं स्टोन कूल स्टीव्ह ऑस्टन, 2013 डोनाल्ड ट्रम्पला WWE हॉल ऑफ फेममध्ये विन्स मॅकमॅनने दोघं तिघायलेच इंडक्ट केलेलं आहे रवी पोट्टो। तर आता तो चौथा सुपरस्टार अंडरटेकर बनते की दुसरा कोणी त्याला इंडक्ट करते हॉल ऑफ फेममध्ये ते तुम्ही पहा। तर मला तर वाटते अंडरटेकरले फक्त विन्स मॅकमॅनच हे केलं पाहिजे, इंडक्ट केलं पाहिजे आणि या वर्षाच्या हॉल ऑफ फेम स्पेशल अंडरटेकरसाठीच ठेवला पाहिजे की WWE दुसरा कोणालाच इंडक्ट केलं नाही पाहिजे, ठीक आहे। तर आपली पुढची अपडेट आहे आजची की टायसन फ्युरीनं असं म्हटलं आहे की तो 1000% WWE रिटर्न करणार आहे। म्हणजे आहे तुम्ही जेव्हा त्याचा पहिला WWE डेब्यू पाहिलं तेव्हा त्याचा डेब्यू मॅच होता ब्रॉन स्ट्रोमनसोबत साऊदी अरेबियात, त्याच्यात तो जितला होता काउंटआउटच्या सहाऱ्यानं। त्याच्यानंतर अशा स्पेक्युलेशन आल्या त्या की तो ड्रू मॅकएंटायरसोबत बी फ्यूट करू शकते, यांच्या दोघांच्या ट्विटरवर भांडणं चालू होते म्हणून अशा स्पेक्युलेशन आल्या। पण त्यांचा मॅच व्हायच्या पहिलेच पॅन्डेमिक आला आणि सगळं लॉकडाऊन लागल्यामुळे पोट्टो सगळं काम वाया गेलं लॉकडाऊनच्यानं, ठीक आहे, म्हणून याचा हा मॅच काही झाला नाही। तर आता तो म्हणते जेव्हाही मी WWE तेव्हा पाहिन रे भाई पोट्टो। तर आपली पुढची खबर आहे डबल अंडरटेकरच्या बाऱ्यामध्ये। तर तुम्हाला जसं माहीतच पडलं असेल की WWEनं अंडरटेकरला 15 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट ऑफर केला होता, अंडरटेकरनं तो साईन बी केला होता। तर तसं काउन केलं विन्स मॅकमॅननं डायरेक्ट एका दमानं 15 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट काउन। अबे पोट्टो अंडरटेकर हा लेजंड सुपरस्टार आहे, जो जर का दुसऱ्या कंपनीत गेला WWE सोडून तो विचार करा अंडरटेकरची फॅन फॉलोईंग किती आहे, तर ते पुरी फॅन फॉलोईंग अंडरटेकरच्या मागं जाईल। म्हणून विन्स मॅकमॅननं त्याला 15 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट ऑफर केला आणि जेव्हा त्याचा कॉन्ट्रॅक्ट खतम झाला होता अंडरटेकरचा, तेव्हा अंडरटेकरने 1-2 खुल्या अपिअरन्स बी केल्या, म्हणजे लगभग तो 1-2 वेळा AEW शोवर बी गेला होता। म्हणून विन्स मॅकमॅनच्या डोक्यात लाईटं जळले, त्याला वाटलं अशी याचा कॉन्ट्रॅक्ट तर खतम झाला, आता याला ऑफर करूनच टाकू, जर का दुसऱ्या कंपनीत गेला तर आपण अंडरटेकरला एवढा वर्षापासून स्टार बनवलेला आहे तो दुसऱ्या कंपनीत जाईल, मग कसे माझ्या कंपनीचे बांधे माझ्या कंपनीचे कॉम्पिटिशन वाढेल। म्हणून त्यानं अंडरटेकरला डायरेक्ट एका दमानं 15 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट साईन करायला सांगितलं, ठीक आहे।
तर पॉल हेमननं असं ट्विट केलं आहे, ट्विट म्हणजे एका शोवर गेला होता, तर त्याच्यात त्यानं म्हटलं आहे की त्याला काही एवढं खास आवडलेलं नाही टायटल वर्सेस टायटल मॅच. त्याचं म्हणणं आहे की फक्त सिंगल्स मॅच झाला पाहिजे, तो टायटलसाठी नाही. म्हणून पॉल हेमननं मागच्या आपल्या द्रोवाच्या शोवर असंही झांगड उत्ता लावलं, त्यांना सांगितलं होतं ब्रॉक लेसनरने की म्या म्हणजे पॉल हेमन मी आणि रोमन रेन्सनं तुया मॅच मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये बॉबी लॅशलीच्या खिलाफ ठेवला आहे. आणि पॉल हेमननं असं बी म्हटलं आहे की आम्ही या मॅचमध्ये 100% कन्फर्म करू की पॉल हेमन मॅडिसन स्क्वेअर गार्डनमधून ब्रॉक लेसनर चॅम्पियनशिप घेऊन बाहेर निघीन नाही, ब्रॉक लेसनर 100% चॅम्पियनशिप हारूनच बाहेर निघीन, असं बी पॉल हेमननं कन्फर्म केलं आहे की असं त्याचं म्हणणं आहे. पॉल हेमनच्या म्हणण्यानुसार जर का तसं झालं तर मग कसे काय ब्रॉक लेसनरचे वांदे, मग आपल्याला टायटल वर्सेस टायटल मॅच पाहायला भेटेल नाही, विनर टेक्स ऑल पाहायला भेटेल नाही, तर आपल्याला फक्त पाहायला भेटेल युनिव्हर्सल चॅम्पियनशिपसाठी रोमन रेन्स वर्सेस ब्रॉक लेसनरचा मॅच. तर मला तर वाटतं भाई पुटनो टायटल वर्सेस टायटल मॅचच झाला पाहिजे. ठीक आहे, तर आपली पुढची अपडेट आहे एजे स्टाईल्सच्या बाऱ्यामध्ये. तर तुम्ही रॉचा शो पाहिला असेल, त्याच्यावर एजनं एजे स्टाईलवर अटॅक केला भाई पुटनं. त्यानंतर एजे स्टाईलनं ट्विटरवर ट्विट करत म्हटलं की तुझ्या चॅलेंजला एज मीनं एकदम माणसासारखं म्हणजे मर्दासारखं चॅलेंज केलं, पण तुनं कावडपणा केला, तुनं मायावर लोबलो लावला आणि मग नंतर मायावर अटॅक केला. आता तू याच्या कॉन्सिक्वेन्सेससाठी तयार आहे, जे परिणाम होतील त्याच्यासाठी तू तयार आहे. आता तुनं मायावर अटॅक केला, आता माई बारी कधी ना कधी नस तुझ्यावर अटॅक करायची, तेव्हा मी तुझ्या तो हाल करीन एज की तुला काय सांगू. तर हा मॅच मले बी म्हणजे रेसलिंग ऑफ फॅन्स लय वर्षापासून पाहायचा होता भाई पोट्ट्यानं. लगभग 2002-2003 पासून या मॅचची दोघंही सुपरस्टार ले हा मॅच पाहिजे होता, जेव्हापासून एज आणि एज स्टाईल रेसल करत होता दोघंही सुपरस्टार ले एकमेकांच्या खिलाफ रेसल करायचं होतं, पण आपल्याला आणि त्यांना हा मॅच रेसल मेन्यामध्ये पाहायला भेटणार. एक नंबर गोष्ट म्हणजे एज स्टाईल फेस आहे आणि एज हिलच्या तोरवर एक नंबर काम करते पोट्ट्यानं. ठीक आहे, तर आपली पुढची अपडेट आहे डबल पॉल हेमन आणि रोमन रेन्सच्या बाऱ्यामध्ये. तर पॉल हेमननं ब्रॉक लेसनर वर्सेस रोमन रेन्सचा मॅच हा हाईप केला आहे पोट्ट्यानं. तो इंटरव्ह्यू सांगितलं तर मी तुम्हाला थोडं वाट पडले त्याच इंटरव्ह्यूमध्ये. तर पॉल हेमनच्या म्हणण्यानुसार की रोमन रेन्सले टायटल वर्सेस टायटल म्हणजे विनर टेक ऑलची गरज नाही, कारण की रोमन रेन्स हा गॉड लेवलचा चॅम्पियन आहे, तो सध्या गॉड मोडमध्ये आहे, तर त्याला दुसऱ्या टायटलची काहीच गरज नाही. रोमन रेन्सले जोड सध्या युनिव्हर्सल चॅम्पियन आहे आणि ते चॅम्पियनशिप रोमन रेन्स कधीच हारणार नाही. ब्रॉक लेसनरचा तर काही चान्सच नाही की तो रोमन रेन्सले या मॅचमध्ये हरवीन आणि नवीन युनिव्हर्सल चॅम्पियन बनेल. पॉल हेमनचं असं म्हणणं होतं की ब्रॉक लेसनर वन साईड आणि रोमन रेन्स डॉमिनेट करेल, कारण की जेव्हापासून रोमन रेन्सनं WWEमध्ये रिटर्न केला आहे त्याला हरवणारा म्हणजे त्याला कोणीच नाही हरू शकलं नव्हे. लगभग 2 वर्ष झाले रोमन रेन्सले जेव्हापासून तो चॅम्पियन बनला, तेव्हापासून रोमन रेन्सनं आतापर्यंत टायटलसाठी एक भी मॅच हारली नाही. त्यांना ब्रॉक लेसनरचा 504 दिवसाचा युनिव्हर्सल टायटल रेंजचा बी रेकॉर्ड तोडलेला आहे आणि त्याला त्या रेंजला बी मागे टाकलेला आहे पोट्टेनो. ठीक आहे, तर या जर का रेसलमेनियामध्ये पॉल हेमनच्या म्हणण्यासारखं झालं तर रोमन रेन्सले पण पुढच्या रेसलमेनियापर्यंत हरवणं लय मुश्किल आहे भाई पोट्टेनो कोणत्याही सुपरस्टारसाठी. ठीक आहे, तर हे होतं आजच्या आपल्या सगळ्या अपडेट. जर का तुम्हाला माझ्या चॅनल आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. करा सबस्क्राईब फुकट असत आहे, दाबा ते लाल बटन, करा पांढरं करा पटकन, मला माहीत नाही ते दबलं पाहिजे भाई.